कथेकरी या नाटकाचा विद्यार्थी दिग्दर्शक. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद चं हे फिरोदिया करंडक मधलं चौथं वर्ष आहे. मी अभय पिंगळे, कथेकरी या नाटकाचा विद्यार्थी लेखक आहे. या वर्षीच्या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर एक आदिवासी भागातली कथा आम्ही सादर करायचा प्रयत्न करतोय. की या जगात सुद्धा असे लोक राहतात आणि ते आपल्याला माहीत नाही आहेत, तर ते आम्ही तुमच्या समोर आणण्याचा थोडाफार प्रयत्न करत आहोत. त्या कॅरेक्टर्सच्या जवळ जाण्याचा, तिथल्या राहणीमान त्यांचं, त्यांची भाषा, हे सगळं अडॉप्ट करण्याचा आम्ही अगदी प्रामाणिक प्रयत्न केलाय. पण याच्याबद्दल अभ्यास करत होतो, जेव्हा वाचत होतो तेव्हा असं कळलं की अरे त्यांचं आयुष्य म्हणजेच एक प्रॉब्लेम. दरवर्षीच आमचं एक असं स्वप्न होतं की फिरोदियामध्ये जाऊन काहीतरी करून दाखवावं, आणि दरवर्षी आम्ही प्रयत्न करायचो, पण फायनली आम्ही फायनलमध्ये पोचलो याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे. औरंगाबादून पुण्याला आम्हाला परफॉर्म करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात, पण मला टीमचं असं कौतुक वाटतं की त्या अडचणींना ते निगेटिव्हली न घेता एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं, आणि यावर्षीचं नाटक हे फायनलपर्यंत येऊन पोचलं. आम्हाला फायनलमध्ये त्या फायटिंग स्पिरिटची गरज आहे आणि ती घेऊन आम्ही नक्कीच फायनलला येतो आहे. तर होपफुली करंडक आमचा असेल आणि यावर्षी आम्ही एक औरंगाबादची छाप पुण्यामध्ये पाडून जाऊ याची मला खात्री वाटते. अरे आवाज.